हाय हॅलो नमस्कार मी दर्शनाथ आंबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर प्रिया आणि उमेश तुमच्या भेटीला घेऊन येत आहेत जर तरची गोष्ट खरं तर यांचं पोस्टर जेव्हा लॉन्च झाले पहिले प्रोमो आला आणि मग तुम्ही पोस्टर टाकलं त्याच्यात उमेशच्या पोस्टरवर असं आहे जर प्रेम असेल तर स्पेस हवी आणि जर प्रेम असेल तर सगळं सांगता आलं पाहिजे बरं इतक्या भारी त्या कॅची लाईन आहेत की आजची जनरेशन ही शंभर टक्के रिलेट करेल स्पेस स्वातंत्र्य म्हणा किंवा प्रेम असेल तरच बोला असं काय काय बरंच बरंच आहे कुठून सुचलं आहे हे सगळं हे आमच्या क्रिएटिव्ह टीमला सुचलं आहे मला वाटतं की नाटकातली पात्र पण हेच बोलतात याच प्रकारचं भाष्य करतात आपल्याला रिलेशनशिप्सकडनं काय अपेक्षा असतात आपण एकीकडे म्हणतो की आपल्याला स्पेस हवी आहे पण मग ती स्पेस खूप झाली की पण आपल्याला प्रॉब्लेम असतो की आपल्याला स्पेसच देतो म्हणजे हे माझंही उमेशच्या बाबतीत होतं भांडलो आम्ही खूप मला असं वाटतं की आता मला मनवायला यायला पाहिजे तर आला मनवायला तर असं होतं की एवढं लवकर कसं म्हणवू सो हे जे होतं ते जोपर्यंत तुमच्या नात्यामध्ये कन्फ्युजन आणि प्रॉब्लेम क्रिएट करत नाही तोपर्यंत ठीक आहे पण त्यांनी जर प्रॉब्लेम्स व्हायला लागले ना तर तुम्हाला इंटरस्पेक्ट करायची गरज असते की नक्की आपल्याला आयुष्याकडनं आणि नात्याकडनं काय आहे आपल्या अपेक्षा काय आहेत आणि त्याच सगळ्यावरती हे नाटक बोलतं अशीच ही नाटकातली पात्र पण yes. जी टॅगलाईन आहे तुझ्या पोस्टरवर की प्रेम असेल तर स्पेस हवीच ऍबसिल्युटली मला असं वाटतं की जिथे प्रेम असेल तिथे विश्वास असतो आणि स्पेस ही असते प्रत्येक आपण फक्त आपल्या पार्टनरवरती इतकंही अवलंबून नाही राहिला पाहिजे किंवा <laughs> त्यांनी मला आनंद कर आमच्या नाटकात पण एक वाक्य आहे की आपल्या पार्टनरवरती आपण पूर्ण आपल्याला आनंदी करण्याचं प्रेशर टाकलं तर कसं होईल रि वर्क रिलेशनशिप कुठलंही सो मला असं वाटतं ती गंमत आहे नात्यात ती की तुम्हाला तुम्हाला तुमचं तुमचं जगता आलं पाहिजे आणि माझ्या मते पार्टनरनीसुद्धा ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे दोन्ही बाजूने की ही इंडिव्हिज्युअली हिचं ही जग जगते आहे तिचा आनंद घेते आहे आणि बरोबर मलाही घेऊ देते आणि आम्ही दोघं मिळूनसुद्धा त्याचा आनंद घेतो आहोत इज वॉट इज रिलेशनशिप असं मला वाटतं त्यामुळे जेव्हा एखादी स्पेस मला आत्ता मला नाही वाटत आहे मला थोडं माझी माझी स्पेस हवी आहे तर मी हक्काने सांगितलं पण पाहिजे किंवा समोरच्याला कळलं पाहिजे की बाबा ह्याला आत्ता जरा स्पेसची गरज आहे आपण देऊया सो माझ्या मते तीच गंमत आहे ना त्याची त्यामुळे मी कम्प्लिटली ह्या कॅरेक्टरला रिलेट करतो ॲक्च्युली क्रिकेटचं उदाहरण वाटलं मला किती ॲप्ट आहे ना की बॅट्समनची पार्टनरशिप असते तो एक पार्टनरशिपचा स्कोर असतो पण ॲट द सेम टाईम जर एखादा एखादा क्रिकेटर त्यावेळेला चांगली बॅटिंग करत असेल तर दुसरा त्याला करू देतो हो स्पेस देतो दे त्याला स्कोर करू देतो त्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर पण वाढत असतो पण पार्टनरशिपचा स्कोअरही वाढत असतो सो आय थिंक हे जे इक्वेशन आहे ना ते इक्वेशन जर करेक्ट जमलं ना त्यात तर मजा आहे ते जर फसलं आई हाच का बॅटिंग करतोय मला पण स्कोर करायचं मग तुम्ही रनआउट करणार त्याला कन्फर्म सो so, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि एक्झॅक्टली हेच नाटकामध्ये बघायला मिळेल <laughs> दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा कमर्शियल नाटक करतेस ना प्रिया तू so, सो जर तर गोष्ट हेच आपल्यासाठी कमबॅक असावं हे कसं ठर ऍक्च्युली ते असं खूप वेगवेगळ्या पद्धतीने जुळलं म्हणजे कमर्शियल नाटक करायचं हे मनाशी पक्कं केलं मग ते उमेशबरोबरच करायचं हेही माझ्या मनात पक्कं होतं मग त्यानंतर आम्ही गोष्ट शोधायची किंवा काय करायचं आणि खूप मित्रमैत्रिणींशी बोलायला लागलो तेव्हा इराला कॉन्टॅक्ट केला होता आणि इराला सांगितलं होतं की तू काहीतरी लिहिशील का तुला आवडेल का तर मग तिच्या डोक्यात एक संकल्पना होती त्यावर तिने नाटक लिहिलं आणि मग ते वाचलं मग ड्राफ्ट्स झाले त्याचे मग आता हे नको असं वाटतंय तसं वाटतंय असं करत करत ते नाटक फुललं मग त्याच्या दिग्दर्शकाला मग इतर पात्र आली सो अशी ती भट्टी जुळली सो मला असं वाटतं की कुठल्याही कलाकृतीच्या स्क्रॅचपासून म्हणजे त्याचा पहिल्या थॉटपासून त्याचा भाग असणं ही, ही काहीतरी एक वेगळीच गंमत आहे दॅन ओनली बीईंग अन ॲक्टर की आपण आपल्याकडे स्क्रिप्ट येतं एक रेडी आणि मग आपण ते वाचून म्हणतो अच्छा अच्छा हे मी करणार किंवा हे मी नाही करणार त्याच्याही पलीकडचा कर आनंद ह्याच्यामध्ये मिळतो जेव्हा तुम्ही त्याच्या पूर्ण जडणघडणीचा एक भाग असता दादाय, गुड न्यूज आहे सारखं नाटक तू केलंस आणि त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला शेवट शेवटचे प्रयोग तर हाऊसफुल आणि तुम्ही पोस्टही करत होतात हां हा गेस आहे हाऊस व्हिडिओ ज्याचे तुम्ही शेअर केले की सुस्ताट प्रयोग झाला वगैरे आणि त्याच्यानंतर आता इतकी छान एक कथा येते सो एक कुठेतरी ॲक्टर म्हणून सुद्धा अजून काहीतरी छान हवं असो ना भुकेलो असतो आपण तसं आहे जर तर गोष्ट ॲब्सल्युटली म्हणजे असं खूपदा असं म्हटलं जातं की प्रिया दहा वर्षानंतर नाटक करते आहे त्यामुळे तिच्यासाठी ते, ते चॅलेंजिंग असेल तर मला असं वाटतं हे खरं तर माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे कारण मी एक नाटक आता दादा एक गुड जे करतो आहे त्यातनं लगेच मी हे नाटक करतो करतो आहे सो आय थिंक ते अजून माझ्यासाठी तितकंच टेन्शन काम आहे की आता हे एक पात्र केलं आहे पुढचं मला हे पण तसंच चांगलं अजून बेटर करायचं आहे सो ती धाकधूक तीच आहे काही वेगळी धाकधूक नाहीये फक्त एवढं आहे की मी सातत्याने करत असल्यामुळे मला त्या स्पेसची सवय आहे जी प्रियाची गेल्या दहा वर्षात त्या स्पेसमध्ये ती निर्माती म्हणून त्या स्पेसमध्ये आली आहे पण ॲक्टर म्हणून आले तिसरी घंटा वाजल्यानंतर जे धडधड होतं आणि आता आपल्याला एंट्री घ्यायची आहे प्रेक्षक आपली वाट आहेत आणि हे फिलिंग ना हे तुम्ही खरंच कुठलाही कलाकार शब्दात नाही सांगू शकत बिलीव मी आणि मला असं वाटतं की तीच गंमत आहे स्टेजची ते जे क्षण अनुभवायला मिळतात ना एक कलाकार म्हणून दॅट इज समथिंग म्हणजे प्रत्येक कलाकाराने त्याच्यासाठी जगावं असं मला वाटतं आणि ते, ते सुदैवी आहेत कलाकार की त्यांना ते जगता येतं त्या मुवमेंट्स आणि अजूनही तीनशे एकोणपन्नासावा प्रयोग जो मागचा झाला माझा दादा एक गुड न्यूज आहेचा तेही ते तेव्हाही तेच फिलिंग होतं जे प्रयोग प्रयोगाला प्रयोगा होतं आणि तसंच आत्ताच्या चार दिवसांनी आता ह्याचा पहिला प्रयोग आहे सो मी त्याची आता वाट बघतोय की ते फिलिंग परत अनुभवायला मजा येणार आहे रंगभूमीवर जरी तू दहा वर्ष काम केलं नाही जसं तू आता म्हणाला की दादा गुड न्यूज नाटक तू प्रोड्यूस केलं आहे सो so, होतीस तू या माहोलमध्ये होतीस पण पुन्हा एकदा आता जेव्हा तू नाटक करतेस दुहेरी जबाबदारी आहे निर्माती सुद्धा आहेस आणि काम सुद्धा करतीयस सो so, त्याच्यासाठी स्वतःला प्रिया कसं प्रिपेअर केलंयस काय सुरू आहे नेमकं किती धगधग चालू आहे ॲक्च्युली एक तर ना निर्माते आम्ही दोघेही आहोत नाव माझं लागत असलं तरी या बापट सादर करत हां आणि सोनल प्रोडक्शन जे आहे सो so, आय थिंक अर्ध बॅटल तिकडे झालेलं असतं सॉर्ट कारण सर जे आहेत आमचे सोनल प्रोडक्शनचे नंदू कदम ते जबाबदारी सगळीच घेतात म्हणजे थिएटर्स तारखा प्रयोग कसे लावायचे काय हे सगळं त्यांचं ते मॅनेज करतात त्यामुळे तो भाग त्याचं प्रेशर ऑलरेडी कमी होतं कारण आपण नाटक करत असताना आपण त्याच्यात भार इन्व्हॉल्व्ह नाही असू शकत पण नाटक पोचवायचं कसं नाटकाबद्दलची क्रिएटिव हे ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तर असतेच त्याच्यामध्ये गुंतलेले तो असतोच स बऱ्याचदा असं होत होतं की तालीम होती तरी आमच्या दोघांवरती प्रचंड प्रेशर होतं मी अजूनही आहेच mm -hmm. खरं तर की कॉस्ट्युम्स काय असणार सेट कसं असणार हे काय ह्याच्यात सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन असतं दिग्दर्शकाचंही असतं पण ती प्रत्येक गोष्ट करून घेणं त्या त्या, त्या वेळेला आणि ती तिथे असणं हेही खूप महत्त्वाचं आहे सो प्रेशर असतं पण आय थिंक त्या प्रेशरसाठीही आपण ते करत असतो ना कारण ते प्रेशर आपल्याला आवडतं म्हणून आपण ते करतो सो so, अजून uh, तरी असं नाही झालंय की त्याचा आमच्या कामावर परिणाम होऊन आम्ही तालीम नीट नाही करू शकलोय असं नाही होत एका पॉईंटला जण येऊन म्हणतात की ओके ओके आता ओके तुम्ही डील केलं ते आता लेटर्स हँडल इट यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ऍक्टिंग आणि निर्माते म्हणून तेच महत्वाचं काम झालं की योग्य व्यक्तींना योग्य काम सोपवलं किती अर्ध काम जिंकल्यासारखं प्रेशर कमी होईल पण आता इंटरव्ह्यू देताना कसं काय दंगा करतात आपण ऐकतोय किती आवाज येतोय तिकडनं आता पण जेव्हा पण जेव्हा तालीम होते तेव्हा काय असत नेमकं काल तर मला ह्यांना एक्झॅक्टली काल तर मला ह्यांना रिहर्सल मध्ये सांगावं लागलं की बाबा आपण रिहर्सल करतो तर करूया थांबवा हे सगळं तर हे मला सांगायला लागलं असंच असतं प्रिया तालीम म्हणजे ह्याच्यातनंच पात्र सापडतं वगैरे तर ते काय मला पटत नाही उभं राहून वाक्य म्हणा मग पात्र सापडेल बरोबर चार तासाची तालीम अडीच तासाची मजा आणि दीड तासाची खरी खरी तालीम हाँ। हाँ। पन खरत वीनोद वीनोद हा पण खरंच सांगतो त्या अडीच तासामध्ये जे विनोद घडत विनोद म्हणजे काय तर कॅरेक्टरमध्ये हा असंच बोलेल का हे तसंच बोलेल का मग कोणीतरी त्याचा किस्सा सांगतो की माझ्या आयुष्यात असा असा एक कॅरेक्टर आलो जो असं काहीतरी बोलत होता मग असं हे हा बोले मग त्याच्यातनं हसू येतं मग त्याच्यातनं आपण थोड्या वेळ हसत राहतो मग चल पडते बाजूला आणि टाईमपास चालू होतो आणि मग अशी निर्माती असेल तर ती परत घेऊन येते तुम्हाला रिअल निर्माती म्हणून नाही हे माझं ऍक्टर म्हणूनच आहे तालीम करायला आलो ना मग टाइमपास या निर्माती म्हणून कशी कडक जशी ती आहे तशीच कडक हो प्रिया हे तुला पटत नाही कडक पेक्षाही माझं असं असतं की प्रिया पण ती मी आयुष्यातच आहे जरा वेळेत पोचा वेळेत करा गोष्टी जे ठरलं आहे ते तसंच्या जा तसं झालं पाहिजे त्याची एक ॲस्थेटिक सेन्स आणि ॲस्थेटिक व्हॅल्यू छान असली पाहिजे तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण काहीतरी करतो आहे म्हणून लोकांच्या चार अपेक्षा असतात मग आपण ते आपल्या टेस्टपेक्षा काहीतरी भलतंच नाही करायला पाहिजे आपण आपल्या ॲस्थेटिक व्हॅल्यूला धरूनच गोष्टी केल्या पाहिजे ते कम्युनिकेशन कसं आहे ते दिसत आहेत कसे हे सगळंच तर मी थोडी असते अशी आणि काय हवं या वेबसिरीजने तुमच्या दोघांचा एक चाहता वर्ग निर्माण केला असं म्हणूया कारण इतका आवडतं प्रेक्षकांना तुम्हाला एकत्र एक बघायला खूपदा काय होतं कॉर्पोरेट सेक्टरबद्दल आपण म्हणूया आपल्या पार्टनरबरोबर काम करायला एक कुठेतरी ऑकवर्डनेस असतो काही काही जणांमध्ये सो तुमच्या दोघांबद्दल आपापल्या पार्टनरबरोबर काम करताना कोणती गोष्ट सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी तुम्हाला देत असते आय थिंक प्री आता जसं शिस्त प्रिय म्हणजे मी तो विनोदात घेतलं ती कडक आहे वगैरे पण त्याचा पण फायदाच होतो तुम्हाला त्यामुळे ती शिस्तबद्ध असले की असंच खरं शिस्तीत काम होतं सगळे मला नाही बघायला लागत बाकी ठिकाणी मला ज्यातलं कळत नाही मी त्याच्यात बघत पण नाही सोशल मीडिया असू दे किंवा क्रिएटिव काही कॉल्स घेणं असू दे सो मी बिनधास तिच्यावरती सोडून दिलेले असतात त्याच्यानंतर तिची एनर्जी तिचा उत्स्फूर्तपणा किंवा ती अति फोकस्ड आहे माझं असं म्हणणं इतकंही फोकस्ड असू नये पण ती म्हणजे आत्ता आलं पाहिजे माझं म्हणणं उद्या आलं तरी चालेल <laughs> आत्ताच यायला पाहिजे असं काही नाही पण ते तिला तेव्हा यायला हवं असतं सो त्याच्यासाठी ती जे झोकून देते ते खूपच घेण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे मीही तिच्याकडनं त्या गोष्टी शिकत असतो आणि असं काहीच नाही मी सातत्याने जरी नाटक करत असलो तरी ह्या नाटकात मला मला माझ्यापेक्षा जास्त तिन्ही इनपुट्स दिलेत असं वाटतं माझ्या कॅरेक्टर जास्त चांगलं करण्यासाठी सो so, आय थिंक अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी एक नाही एक्झॅक्ट ऑपोजिट टू इट गोष्टींना वेळ देणं जे मी देत नाही जे तो देतो एखादी गोष्ट घडण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे त्याला त्याची त्याची स्पेस द्यायला पाहिजे ते जे त्याचं आयुष्यातच काही काय म्हणणी आहे ती आ, खूप कामी येतात म्हणजे कधीकधी हे आपल्याला रिअलाईज होतं की दहा दिवसांनी मला ते रिअलाईज होतं की अरे हा जे सांगत होता ते बरोबर सांगत होता आपण ते करायला हवं होतं ते आणि मला असं वाटतं की उमेश एक प्रचंड रिस्पेक्टफुल आणि अत्यंत कम्फर्टेबल को ॲक्टर आहे आणि हे मी फक्त माझ्यासाठी नाही म्हणत आहे फॉर एनिबडी मला फार मला माह मला मी असं सांगू शकते की मला नाही वाटत असं कोणीतरी येऊन मला म्हणेल की मला उमेशबरोबर काम करायला मजा नाही आली किंवा आवडलं नाही तो इतकं समोरच्याच्या कलानी घेतो तो प्रत्येकाला आपापली वाक्य पाठ करण्याची वाक्य शोधण्याची पात्र शोधण्याची जी वेळ जो हवा असतो तो त्यांना त्याचा त्याचा, त्याचा वेळ देतो माझं असं असतं की मला आहे तर मग आता समोरच्याला पण यायला पाहिजे किंवा समोरच्याला आहे तर मलाही यायला पाहिजे ही जी प्रत्येकाची काम करण्याचा पेस वेगळा असतो आणि तो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना हे तो देतो आणि ही त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे जी मी कधी कधी असं म्हणते की मी आम्हाला आणायचा प्रयत्न करते पण मूळ स्वभाव असा डोकावतोच ना मध्येच कधीतरी हे आणि मी ज फँटॅस्टिक को ॲक्टर म्हणजे यू कॅन जस्ट ट्रस्ट हिम आणि मी माझा नवराय म्हणून नाही म्हणत तुम्ही पूर्ण त्याच्यावर विश्वास टाकू शकता आणि नाटकात ते खूप महत्त्वाचं असतं तुमच्या प्रॉक्झिमिटीज फिजिकल प्रॉक्झिमिटीज ह्या खूप वियर्ड असतात अशा वेळेला आपल्याला जर समोरच्या माणसाबद्दल विश्वास आणि कॉन्फिडन्स नसेल ना तर काम नाही करताय सो हे मला खूप आवडतं त्याचं नाटकाचंच नाव आहे जर दरची गोष्ट आता रिडिंग पासून ते आतापर्यंत एक महिना जवळजवळ ही चालू असेल सो नाटक वाचलं ते रिहर्सलचे से हे सेशन्स। जर या कोड्यामध्ये तुम्ही किती वेळा अडकलात संपूर्ण प्रोसेस अजूनही अडकलो होत <laughs> जर हे असं लोकांना आवड आवडेल आवडलं तर नाही आवडलं तर जर हे वर्क होणार जर वाक्य विसरले तर काल काल झालं त्याला सेकंड हाफची रनथ्रू करत होतो आणि आम्ही असं सुरू केलं आणि माझ्या असं डोक्यात आलं की बोलत होतो वाक्य आमचं सीन सुरू होता आणि बोलता बोलता माझ्या असं वाक्य आलं डोक्यात की ओश आपण समजा वाक्य विसरलो तर आणि मी वाक्य विसरले आणि विसर मी ब्लँक झाले मला पुढचं आठवेच ना तालीम होती त्याच्यामुळे समोर न कोणीतरी वाक्य दिलं आणि okay. मी पिकअप केलं पण हे मला जाम भीती वाटते मला <laughs> मला नाटकात याचीच सगळ्यात जास्त भीती वाटते आपण वाक्य विसरून आय थिंक uh, ना कुठ हेच नाटक नाही कुठल्याही नाटकाची तीच गंमत आहे तुम्ही पहिल्या प्रयोगाची तिसरा तिसरी घंटा होईपर्यंत तुम्ही या जरतरमध्ये अडकला असता की जर आपलं काहीतरी चुकलं तर किंवा जर आपण ब्लँक झालो तर किंवा जर प्रेक्षकांना आवडलं नाही तर किंवा जर ह्याच्यावर लोक रिलेटच नाही करू शकले तर असे खूप प्रश्न पडत असतात पण तीच मजा आहे यामध्ये किंवा आता असंही वाटत जर हाऊसफुल झाला तर प्रेक्षकांचा सा प्रतिसाद मिळतो व्हिडिओ तुम्ही शेअर करताय प्रतिसाद खूप छान आहे पण ते असतंच ना प्रेशर हाऊसफुलच्या बोर्डाची आनंदही असतो आणि प्रेशरही असतो असतं तयारी ता? तर ता जोरदार सुरू आहे पाच तारीख येतेच आहे आणि तुम्ही येत आहे प्रेक्षकांच्या समोर काय या निमित्ताने लाडक्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल प्रिया उमेश पुन्हा एकदा तू सांग काही नाही जरतरची गोष्ट हे नाटक घेऊन तुमच्या समोर येतोय आणि खूप मनापासून काहीतरी आजच्या चा, पिढीचं आजच्या काळाचं नाटक तुमच्याकडे तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आहे सो जरूर जरूर तुम्ही नाट्यगृहात तु या आणि नाटक बघा आणि तुम्ही डोंबिलीच्या प्रयोगाला मिळणार आहे माझं ठरलंय सहा तारखेचं प्लीज नक्कीच या काळातलं छान नाटक तुम्हाला पाहायचं असेल मला प्रियाला एकत्र पाहायचं असेल आम्ही चौघही आहोत मी आशुतोष पल्लवी प्रिया चौघांचा चाँगा चा एक चांगला भट्टी चांगली भट्टी जमलेली तुम्हाला पाहायची असेल इराचं इरावतीचं लेखन आहे अद्वैत आणि एकंदर चांगली टीम आहे सो आय थिंक आत्तापर्यंत तुम्हाला कळली असेल सोनल प्रोडक्शनची नाटकं चांगलीच असतात सो त्यातलंच एक पुढचं नाटक एक छान अनुभव घ्यायला नक्की या जर तरची गोष्ट पाहायला थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पाच तारखेसाठी आणि सगळ्या प्रयोगासाठी थँक्यू